झोपला? हो बाई साहेब. तुम्ही नव्हता तेव्हा सगळं घर डोक्यावर घेतलं त्याने. कसात कळाळा लागला तुमचा? आश्रमात. मी निघते. कुठे जाणार? इथेच पडा ना. इथे पण साहेब. साहेब येत नाहीत इथे. येत नाहीत? गेली 7 वर्ष झाली, आलेच नाही ते इथे. आणि मी हे वेड्यासारखी वाट पाहत राहिले. मी प्रेम केलंय, जीवापाड प्रेम केलंय, सर्वस्व मानलंय. मला वाटायचं की मला सुख मिळेल. नाहीच ग, मला आई व्हायचं होत. बाळाला, माझ्या बाळाला नाव खाऊ घालायचं होत. त्याला अंगाई गाऊन पण नाहीच. माझ्या मातृत्वाची आज पूर्ण झालीच नाही ग. रोज मरण भोगतीये मी इथे, रोज मरण भोगतीये मी. या घरात रात्र कधी दिवाणी झालीच नाही, श्वास कधी मोहरलाच नाही, एकटा सुद्धा स्पर्श केला नाही. शिळाहून पडले मी गेली 7 वर्ष पैसे. कारण त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम होत आणि माझ्यामुळे ती, त्यासाठी माझा हा छळ, त्यासाठी मला दुःखाची ही बंदी शाळा. का माझं काय चुकलं ग? कुणावर प्रेम करायची एवढी मोठी शिक्षा मिळते का ग? नाही बाईसाहेब, परमेश्वर इतका कठोर नाहीये. तुम्हाला तुमचं सुख परत मिळेल, तुमच्या मनाला परत पालवी फुटेल, खात्री आहे माझी.